शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे असणारा रावसाहेब दादा घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद असल्याने शिरूर येथे महायुतीचे तालुक्यातील पक्षप्रमुख तसेच काही सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी पत्रकार परिषद झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष रविबापू काळे यांनी आतापर्यंत आमदारांबद्दल जे उघड केले नव्हते ते उघड केले. कारखाना बंद पडायला केवळ आमदार अशोक बापूच कारणीभूत असून रामलिंगाची शपथ घेऊन सांगतो की मी त्यांच्या सोबत असताना त्यांनी वक्तव्य केले होते की रवी कारखाना बंद झाला तरी चालेल, आपण तो खासगी व्यक्तीला चालवायला देऊ. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुरे यांनी. असं म्हटलं तर की जो साखर कारखाना त्या तालुक्यात आहे त्या तालुक्यावर ज्यांचं वर्चस्व आहे ते आमदार होतात. आता कारखान्याची परिस्थिती वाईट आहे, कर्जात हे बंद सुरू झालेलं आहे. आता तुम्ही तर म्हणताय की तुम्ही तिघाही पक्षाचे उमेदवार नाहीत आता तरी असं दिसतंय त्या वाटाघाटीनंतर तुम्ही त्यांना विरोध करताय, मग चालू करण्यासाठी तुम्ही प्रयत्न पण करताय. मग आता जर तुम्ही ही सगळी पदयात्रा काढताय तर त्याच्या पाठीमाग तुम्हाला अशोक बापूंनी हे जे कारखाना उभा करताना तुम्ही त्यांच्या सोबत होतात आतापर्यंत, असं वाटत नाही की तुम्ही त्या ठिकाणी आता वर्चस्व घेताल, तुम्ही आमदार होताल किंवा तुमच्या तिन्ही पक्षातले कोणतरी आमदार होईल आणि मग आम्ही कारखाना चालू, ह्याच्यासाठी तर चाललं नाही काही असं अजिबात बिलकुल नाहीये. पहिली गोष्ट, मी 2009 पासून त्यांच्या समवेत आहे. त्यांची पहिली आमदारकीची निवडणूक असेल, 2014 निवडणूक असेल, 2019 निवडणूक असेल, तर 2 जुलै 2023 पर्यंत अनेक तालुक्यात निवडणुका झाल्या. 2023 पर्यंत जुलै महिन्यापर्यंत मी 8 वर्ष तालुक्याचा अध्यक्ष म्हणून त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होतो, प्रामाणिकपणे करत होतो. त्यांच्या निष्ठेला कुठेही केसा इतका तडा मी 14 वर्षात जाऊ दिला नाही, एवढा विश्वास मी संपादन केला होता. मग 2 जुलै नंतर असं काय झालं की रवी काळेंनी त्यांना सोडलं, त्याचं कारण मी कशाच्याही परमेश्वराची शपथ घेऊन सांगेल की 3 जुलैला त्यांची माझी जी खाजगी मीटिंग झाली की निर्णय काय घ्यायचा, त्या मीटिंग मध्ये त्यांनी स्पष्टपणे मी त्यांना माझी भूमिका मांडली. शपथविधीच्या आधी का? शपथविधी झाल्यानंतर 2 जुलैला शपथविधी, 3 जुलैला मी त्यांना, त्यांनी मला माझी बाजू विचारली आता काय करायचं, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं मला जे वाटतंय, खरं बोलू का बरं बोलू, खरं बोल म्हटल्याच्या नंतर मला जे वाटतंय ते मी सांगितलं की घोडगंगा कारखान्यावर कामगारांचं आंदोलन चालू होतं, कामगारांचे त्यावेळेस 10 महिन्याचे पगार थकले होते, त्यांची मागची देणी बरीच थकली होती, मृत कामगारांच्या वारसांना 1 दिवसाचा पगार कामगार देतात, ते 5 वर्षापासून ते थकले होते मृत वारसांच्या कुटुंबियांना 1 दिवसाचा पगार, ह्या सगळ्या बाबी त्या कामगारांच्या होत्या, त्यांचे PFचे विषय होते. तर मी म्हटलं आपल्या कामगारांना जगवलं पाहिजे, त्यांना न्याय दिला पाहिजे आणि घोडगंगेचं धुराड त्या ठिकाणी आपण चालू केलं पाहिजे. म्हणून उद्याच्या काळामध्ये 25 वर्षाच्या अजितदादांनी तुम्हाला साथ दिली, पुणे जिल्ह्यातल्या सगळ्यात अजितदादांचा जवळचा आमदार म्हणून तुमची ओळख आहे, आपल्याला अजितदादांबरोबर राहिलं पाहिजे म्हणजे सत्तेबरोबर राहिलं पाहिजे, नंबर 1. नंबर 2, मी म्हटलं चासकामांचं पाणी जी गावं टेल परिसरात आहे ती बहुतांशी तुमच्या मतदारसंघात आहेत आणि टेलमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात आवर्तन व्यवस्थित नाही आलं तर माझ्या पूर्व भागातील टेल भागातील गावांचा अक्षरशः राख रांगोळी होते, हे आपण अनेक वेळा अनुभवलेलं आहे. मग टेलमध्ये पाणी सुरळीत मिळावं उन्हाळ्याच्या दिवसात आणि घोडगंगा चालू व्हावा या जनतेच्या हितासाठी भले राजकीय किंमत मोजावी लागली तरी आपण घोडगंगा आणि चासकामान या 2 गोष्टीसाठी अजितदादांबरोबर राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि गेली 25-30 वर्ष अजितदादाच महाराष्ट्राचा नेता म्हणून आज आपल्याला ते जिल्ह्यात आणि तालुक्यात मदत करत आले आहेत, तुम्हालाही राजकीय सामाजिक मदत करत आलेले आहे. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता सुद्धा माझ्या जनरेशननुसार अजितदादाकडे पाहतच राजकारण करत आलोय, म्हणून दादांना अशा वेळेस आपण साथ देणं आणि उद्याच्या भविष्य काळात आपल्या शिरूर तालुक्यातल्या जनतेला न्याय मिळवून देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे असं मी सांगितलं. त्यावर त्यांचं उत्तर आलं घोडगंगा बंद पाडला तरी चालेल. हे वाक्य मी ऐकल्याच्या नंतर मला आतून अंगातून काटा आला, मी तो दाखवला नाही, परंतु त्याच रात्री मी विचार करायला सुरुवात केली की ज्या घोडगंगा कारखान्याच्या निवडणुका जिंकण्यासाठी रवी काळे तालुका अध्यक्ष म्हणून घसा कोरडा पडेपर्यंत विरोधकावर तुटून पडत होता, मी भाषणं अशी करत होतो, मी विरोधकांना
चॅलेंज करत होतो. सख्ख्या मामाच्या विरोधात मी प्रचार करत होतो. त्या विरोधी पॅनलला माझा सख्खा मामा होता. मी नात्यागोत्याचा कधी विचार केला नाही. अशोक पवारांनी उद्याचा अशोक पवार ह्या गोडगंगेला वाईट दिवस येऊन देणार नाहीत, कारण त्यांचे वडील संस्थापक चेअरमन आहेत. ते आता स्वर्गीय आहेत आणि त्यांच्या डोळ्यात स्वर्गात असू येणार नाही याची काळजी मुलगा म्हणून अशोक पवार घेतील. या एका भावनेतून आम्ही त्या निवडणुकीत अगदी कंबर कसून काम करत होतो. पण दुर्दैवाने घडलं काही वेगळंच. आणि 3 जुलैला खरा यांच्या मनातला राक्षस मला कळला की घोडगंगेचा वापर फक्त उसातला रस जसा चुकून चुटी करायचा तसा 25 वर्ष तुम्ही त्या घोडगंगेचा वापर केला. आज तुमच्या वडिलांचं नाव असताना सुद्धा बंद पाडला तरी चालेल ही भूमिका जर तुमची असेल तर इतक्या दिवस घरचा कडगा कडबा खाऊन तुमची आवत ओढली. भविष्य काळात आमचंही 54-55 वय झाले. आम्ही भविष्य काळात घरचा कडबा खाऊन तुमच्या या खोट्या प्रतिष्ठेपायी आम्ही आता या पुढील काळात तुमच्याबरोबर राहू शकत नाही असं माझ्या आतल्या अंतकरणाने आवाज दिला. माझं त्यांचं कुठलंही मतभेद नसताना केवळ घोडगंगे कारखान्यासाठी मी त्यांना जय महाराष्ट्र केला. तुम्ही आता पोट तरीके बोलले पण की रामलिंगाची शपथ घेऊन सांगतो की त्यांनी मला असं सांगितलं की हा खासगी चालवायला. मी जर खोटं बोलत असेल तर त्यांनी रामलिंगाच्या मंदिरात यावं, मी रामलिंगाच्या मंदिरात येतो. ते जर म्हटले गोडगंगा बंद पडला तरी चालेल हे त्यांचं वाक्य नसेल तर मी कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे. साक्षीदार नाही, त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये झालेली मीटिंग होती 3 जुलैला दुपारी 1:30 दरम्यान.